नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. तर आजचा वार आहे शुक्रवार, आणि शुक्रवार दुपारपासून मी व्लॉग जो आहे तो स्टार्ट केलेला आहे. उद्या आहे शनिवार आणि रविवार, सॅटर्डे संडे बऱ्यापैकी यांना डे ऑफ राहता. तर म्हणजे आलं एखाद्या वेळेस यांना काही इमर्जन्सी काम तर ठीक, नाही तर मग घरी असता शक्यतो हे शेतात लक्ष देते आमच्या, तर शेतात जायचं असते यांना. तर मग त्यामुळे पुढचं काय नियोजन येते बघून आम्ही आमचं काही बाहेरनं काही सामान वगैरे आणायचं असेल तर त्याचं जे ते नियोजन ठरवत असतो. तर मग आमच्या दोघांच्याही मताने आम्ही आजचा दिवस जो इथं सिलेक्ट केलेला आहे. आणि किराणा सामान आणून जे इथे जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे. आणि ती शॉपिंग हॉल व्हिडिओही मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता, माझी ग्रॉसरी शॉपिंग मी कशी करते, काय करते, कुठनं करते ती. तर तेव्हा मी किराणा आणला होता. आणि त्यानंतर एकदा एक 8 दिवसापूर्वी मी जे मला छोट्या मोठ्या वस्तू पाहिजे होत्या त्या आणून घेतल्या होत्या थोड्याफार. पण सारखं इथल्या इथं छोट्या दुकानांमध्ये जाऊन सामान आणायचं याला वेळ नसतो, त्यामुळे मग मी जे ते बऱ्यापैकी एक संघ सामान आणून घ्यायला जरा महत्व देते. पण त्यातल्या त्यात आज मी पूर्ण महिन्याभराचं सामान नाही आणणार आहे, कारण की मुलं जे येते सुट्ट्यांमध्ये आता मामाच्या घरी जाणार आहे. मामाने खूप आग्रह करून बोलवलेला आहे आणि जवळजवळ 1 महिन्यापासून त्याचा आग्रह चालू होता की मुलांना पाठव म्हणून. तर मी शौर्यला नाही पाठवणार आहे, पण हो तनिष्का आणि अनुष्का म्हणजे दिदी आणि अनु दोघी जणी जाणार आहे. तर मग घरी आम्ही तिघीच राहू, तर त्यामुळे म्हटलं मग थोडंसं जे म्हणजे ह्या दोघी नसताना शौर्यला नादे लावण्यासाठी मला ज्या काही गोष्टी लागल त्या गोष्टी आणून घेणार आहे. आणि त्याचबरोबर आता ह्या दिवसांमध्ये जे ते आमच्या घरी अण्णा जे ते जेवणासाठी आहे, तर मग अण्णांना जे छान छान मला खाऊ घालता येईल, माझ्या हातचं छान छान असं बनलेलं खाऊ घालता येईल अशा काही गोष्टी मी त्यांना बनवून खाऊ घालते. तर काल गुरुवार होता, कालच्या दिवशी मी फ्रुट्स वगैरे आणि त्यांना ज्या ज्या गोष्टी आवडत्या त्याच बऱ्यापैकी मी आणलेल्या होत्या. आणि त्यांना ज्या गोष्टी आवडत्या त्याच गोष्टी मी स्वयंपाकामध्येही करते. आणि ते सगळे व्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, तुम्ही बघतच आहात. तर त्याच पद्धतीने आता मला उद्या मी ठरवलंय की मी आमरस करेल म्हणून, पण पुरणपोळीसोबत नाही करणार, साधी पोळी आणि कुरडई भाजी पापड आणि त्यांना जी भाजी आवडती ती भाजी करणार आहे. पण आता ना घरात सगळं सामान संपलंय, तेल पण संपलंय, डाळ पण नाहीये, आणि ज्या बेसिक गोष्टी लागतात ना आपल्याला जिरे मोहरी ह्या गोष्टी संपलेल्या आहेत, तर म्हटलं चला त्या घेऊन येऊ. त्याचबरोबर मामाच्या घरीही जाणार आहे, तर माझे 4 क्यूट असे भाचे आहे, मोठ्या भावाचे 2 आणि छोट्या भावाचे 2, खूप छान असे क्यूट असे भाचे आहे. तर त्यांना ज्या ज्या गोष्टी आवडत्या त्यांच्या आवडत्या गोष्टी मी जे म्हणजे त्यांचा खाऊ तो आज घेऊन येणार आहे. जमलं तर आम्ही 1-2-3 दिवसात मुलींना सोडवायला जाणार आहे, तर मग त्या वेळेला मला त्यांना ते त्यांना ज्या ज्या गोष्टी आवडत्या ज्या हक्काने ते आपल्या आत्तूकडे मागतात, तर माझे भाचे जे ते मला आत्तू म्हणतात, तर मग आत्तूकडे ज्या ज्या गोष्टी मागितलेल्या असतात ना त्या त्या घेऊन जाते मी. तर म्हटलं बघूया, त्या इथे मोठ्या डीमार्टमध्ये मिळालं तर ठीक आहे, नाहीतर मग इथे जवळचं जे आमच्या इथे शॉपिंगचं छोटंसं असं मार्ट आहे तिथे जाऊन बघेल. 2-3 मार्टमध्ये जाणार आहे मी. तर वेळ मिळाला, समजा मला चान्स मिळालाच म्हणजे शॉपिंग करत असताना व्हिडिओ घेण्याचा, तर मी तेही घेईल. पण मला शक्यतो बाहेर गेल्यावर ना व्हिडिओ करायला थोडीशी लाज वाटते, त्यामुळे मग मी अवॉइड करत असते. पण वेळ मिळाला तर मी नक्कीच, कमी गर्दी असेल तर छोटीशी एक क्लिप पण तुमच्यासोबत शेअर करेल. तर असं सगळं शेड्यूल आहे आजचं. आणि त्यातल्या त्यात आजच्या व्हिडिओमध्ये मी छान अशी एक इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर उन्हाळा चालू आहे आणि एकदम कडक उन्हाळा आहे बरं का. तर मग त्या वेळेमध्ये आपण आपली स्किनची काळजी कशी घ्यायची, तर पहिलं म्हणजे सारखं पाणी पित राहायचे आपल्यांना, म्हणजे जसं वेळ मिळेल तसं. मी ना बेल म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये ना बेल सेट केलेली बरोबर 1-1.5 तासाची. 1-1.5 तास झाला की लगेचच बेल वाजते, आणि बेल वाजली की मी लगेचच पाणी पित असते. तर आपल्याला बऱ्यापैकी पाणी पित राहायचे, लिक्विड फॉर्ममध्ये ज्यूस वगैरे घेत राहायचे कमी साखरेचे. आणि त्यानंतर आपल्याला आपली स्किनची काळजी घ्यायची, तर सनस्क्रीन लावायचे. तर हे सनस्क्रीन मी लावलेलं आहे, छान असं आपल्याला सनस्क्रीन अप्लाय करायचे. आणि उन्हाळ्यात आपल्याला उन्हाळा स्पेशलच काही प्रोडक्ट वापरायचे असतात, तर ते प्रोडक्ट वापरायचे असतात तेही मी एखाद्या दिवशी तुमच्यासोबत इन्फॉर्मेशन शेअर करेल. तर हे जे ऑर्गनायझर जे आहे ते इथे मी असे अरेंज केलेले आहे, ते आत्ता फक्त चिकटवलेले आहे, त्यामुळे 24 तास ते त्याच्यात काहीच आपल्याला काय ठेवायचं नसतं. हा आणि हा आत्ता लावलेला आहे, आणि हे एकदम लाईट वेट आहे, ज्या मेकअप रिमूव्ह करण्याच्या पॅड असताना त्या आहे, त्यामुळे मी हा इथे ठेवलेले आहे. आणि
यात काय अरेंज करणार आहे ना तेही तुम्हाला नक्कीच सांगणार आहे। तर आपल्याला सनस्क्रीन लावायची आहे, पाणी भरपूर प्यायचं आहे आणि आपण ज्या वेळेला बाहेर जातो ना त्यावेळेला आपल्याला जे सनस्क्रीन असतं ना आपलं फुल बॉडीचं तेही लावायचं आहे। आणि त्याचबरोबर आपली पर्समध्ये आपण काय काय सामान घ्यायचं आहे ना ते सांगणार आहे आज। तर मी माझ्या पर्समध्ये काय काय सामान घेते आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये मी ह्या अशा मोठ्या पर्स ज्या आहेत त्याच जास्त त्यांना महत्व देते। तर तुम्ही आमच्या अॅनिव्हर्सरीच्या व्लॉगमध्ये बघितलं, यांनीही मला बऱ्यापैकी मोठी अशी पर्स दिलेली आहे, पण ही बॅग ना ही आत्ता घेऊन आलेली जूटची बॅग आहे, तर मला खूप छान वाटली ही, त्यामुळे मी ही घेतलेली आहे आता नवीनच आणलेली यांनी। तर ह्या बॅगमध्ये शक्यतो आपण आपल्या पर्समध्ये उन्हाळ्यात काय सामान कॅरी करायचं असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर फ्रंट कॅमेराने ते दाखवते आणि माझ्यासोबत मी तुम्हाला डीमार्टमध्ये सुद्धा घेऊन जाणार आहे। चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी पर्समध्ये काय काय ठेवते, काय काय घेऊन जात असते उन्हाळ्यामध्ये बाहेर जात असताना ते दाखवते। मैत्रिणीनो, ही जी बॅग आहे थोडीशी मोठी आहे म्हणून मी ही घेतलेली आहे। अशाच पद्धतीने मोठ्या माझ्याकडे अजून दोन तीन बॅग आहे, त्याही मी तुम्हाला एखाद्या व्लॉगमध्ये दाखवेल। तर अशा प्रकारे आपल्याला शक्यतो मोठी पर्सची ती उन्हाळ्यामध्ये कॅरी करायची असते। आणि त्याचबरोबर ह्या बॅगमध्ये मी काय काय सामान ठेवलेलं होतं ते सगळं सामान जिथे मी आता वरती काढून ठेवलेलं आहे। तर आपल्याला सनस्क्रीन लावायचं आहे, पाणी जास्त प्यायचं आहे, त्यानंतर पाणी जे ते आपल्याला आपल्यासोबत सुद्धा कॅरी करायचं आहे। तर एक पाण्याची छोटी बॉटल जी ती आपल्यासोबत असूनच द्यायची आपल्याला नेहमी। त्यानंतर स्कार्प खूप महत्वाचा आहे, स्कार्पने आपली जी ती उन्हापासून खूप जास्त प्रोटेक्शन होतं, त्यामुळे आपल्याला स्कार्प सुद्धा आपल्या पर्समध्ये ठेवायचाच आहे। त्यानंतर मॉइश्चरायझर जे ते यूज करायचे, तर हे मी फुल बॉडी लोशन जे ते बॉडीला लावण्यासाठीच ते घेतलेलं आहे। तर हे मी गार्नियरचं बऱ्यापैकी माझ्यासाठी यूज करत असते। त्यानंतर आपण उन्हाळ्यामध्ये जे ते छान असे छान छान फ्रेग्रन्सवाले परफ्यूम किंवा मग रोल ऑन यूज केले पाहिजे, तर बऱ्यापैकी मी रोल ऑन जे ते यूज करत असते आणि एक छोटं अशा प्रकारे पर्समध्ये हे ठेवत असते। तर लांब कुठे प्रवासासाठी जाणार असेल तर त्यावेळेला आपल्याला हे छोटंवालं जे रोल ऑन आहे ते आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे। नाहीतर इथल्या इथे आपण जर लोकल आपल्या इथल्या इथे जाणार असेल कुठे तर रोल ऑन ठेवण्याची काही एक गरज नाहीये। त्यानंतर हे टिश्यू पेपर आहे, तर हे छोटे असे टॅबलेट फॉर्ममध्ये येणारे टिश्यू पेपर आहे, यावर थोडंसं पाणी टाकलं का हा टिश्यू पेपर एवढा मोठा होतो, तर तो वाला हा टिश्यू पेपर आहे। तर याच्या ह्या दोन तीन टॅबलेट्स मी ठेवत असते। त्याचप्रकारे एक मोठी बॅग ही मी पर्समध्ये ठेवत असते, मागच्या व्हिडिओमध्येही मी सांगितलेलं आहे मागच्या वर्षीच्या आणि ह्या व्हिडिओतही सांगते। तर अशा प्रकारे एक छोटीशी पर्स, छोटीशी जी पिशवी आहे ती आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायची। त्यानंतर एक लिपस्टिक ठेवायची आहे, आपली कुठलीही जी फेवरेट लिपस्टिक असेल ती ठेवायची। त्यानंतर एक सॅनिटायझर ठेवायचं आहे, बाहेर गेल्यानंतर आपण काही खातो पितो किंवा मग कुठल्या गोष्टीलाही हात लावतो तर ज्या वेळेला आपल्याला वाटतं की हे अनहायजेनिक आहे त्यावेळेला यूज करण्यासाठी आपल्याला आपल्या पर्समध्ये एक सॅनिटायझर ठेवायचे। त्यानंतर अशा प्रकारचे जे टिश्यू पेपर येतात ना तेही आपल्याला ठेवायचे। हे टिश्यू पेपरही आपण जे हे ड्राय असतं आणि हे वेट असतं हे आपण पाणी टाकलं की ओले होतं आणि हे ड्राय असतं, तर दोन्ही टिश्यू पेपर मी शक्यतो पर्समध्ये ठेवत असते। तर हे जे येते हे ड्राय टिश्यू पेपर आहे, हे आपण जेवण झाल्या म्हणजे काही खाल्ल्यानंतर वगैरे किंवा बाहेर गेल्यानंतर आपल्या हात कशाने खराब झाले वगैरे तर ते पुसण्यासाठी आपण हे टिश्यू पेपर जे ते दोन्ही प्रकारचे आपल्या पर्समध्ये ठेवायचे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं टॉयलेटचं हे स्प्रे आपल्या पर्समध्ये ठेवायचाच आहे। छोटूसा हा स्प्रे असतो पण हा आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचाच आहे। हा खूप छान असं वर्क करतो, आपण कुठलंही टॉयलेट यूज करत असतो ना त्या टायमाला त्या टॉयलेटमध्ये खराब वास जरी येत असेल ना तोही जातो आणि ते टॉयलेट जे ते पूर्ण सॅनिटाईज झाल्यासारखं हायजीन होतं आपल्यासाठी। तर त्यामुळे कुठलंही टॉयलेट सीट यूज करण्या अगोदर आपल्याला हे जे टॉयलेटचा हा जो स्प्रे आहे हा स्प्रे करायचा आहे। त्यानंतर आपली पर्समध्ये आपल्याला सुट्टे पैसेही ठेवायचे आणि आपले कुठले कार्ड्स वगैरे आपण घेतो ना ते कार्ड्स आपल्या पर्समध्ये राहून द्यायचे, तर मी तेही दाखवते। तर हे पा मैत्रिणो, मी ही पर्स ओपन करून घेतलेली आहे। तर माझे जे कुठले माझ्याकडे कार्ड असतं ना ते कार्ड मी इथे माझं जे वॉलेट आहे त्यामध्ये ठेवलेले असतं। तर हे बघा, हे दोन तीन प्रकारचे माझे कार्ड आहे। त्यानंतर यांचं ड्रायव्हिंग लायसन मी माझ्या सोबत ठेवत असते। त्यानंतर आपलं आधार कार्ड वगैरे आणि आपले जेही ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे आपले कार्ड असतात ते आपल्याजवळ ठेवायचे, सुट्टे पैसे ठेवायचे। तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पर्समध्ये हे सगळं आपलं सामान जे येते म्हणजे पैसे चेंज बी ठेवायचे, हे बघा असे थोडेफार चेंजही ठेवायचे, बंदे पैसेही ठेवायचे आणि कार्डही ठेवायचे। तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असते, आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायच्याच असतात। तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पर्समध्ये हे सगळ्या वस्तू जे ते व्यवस्थित
कॅरी करायच्या असत्या. तर आता मी हे सगळं पर्समध्ये ठेवते आणि पुन्हा तुम्हाला दाखवते. तर हे पहा मैत्रिणी, अशा प्रकारे आपल्याला पर्समध्ये सगळं सामान जे घ्यायचंय टोटल सगळं सामान मिळून देते. 1 ते 1.5 किलोपर्यंतच होतं, पण एवढं सामान आपल्याला कमीत कमी उन्हाळ्यामध्ये आपल्यासोबत कॅरी केलंच पाहिजे. आणि ज्या वेळेला आपल्यासोबत लहान मुलं असतं ना, त्यावेळेस त्यांचं खाण्याचं जेही फूड असतं ना ते आपल्यासोबत घ्यायचंय. आणि पाणी थोडं अजून एक्स्ट्राचं घ्यायचंय, कारण बाहेरचं पाणी बऱ्यापैकी मुलांना प्यायला देणं हे सेफ नसतं. तर शक्यतो मी तर तेच केलेलं आहे. माझे मुलं ज्या वेळेला लहान होते त्यावेळेला तर सगळं बऱ्यापैकी मी माझ्यासोबतच कॅरी करत होते. तर अशा पद्धतीने आपली परिस्थिती उन्हाळ्यामध्ये आपण बाहेर जात असताना, कुठे लांबही फिरायला जातोय किंवा लोकल मार्केटमध्येही आपण उन्हाच्या भरात कुठे जातोय बाहेर, तर त्यावेळेला अशा प्रकारे आपली परिस्थिती नेहमीच उन्हाळ्यामध्ये रेडी राहून द्यायची. तर अशा पद्धतीने मी माझी पर्स जी ती रेडी करत असते. आणि बाहेर जाताना आपल्याला स्कार्फ जो आहे तो काढून पॅकिंग व्यवस्थित करायची आणि बांधायचं आहे. तर अशा पद्धतीने मी उन्हाळ्यामध्ये माझी पर्स जी ती ठेवत असते. तर आता मी तुम्हाला मी स्कार्फ स्वतः कशी स्कार्फने पॅकिंग करते तेही दाखवते. तर हे पहा मैत्रिणी, अशा प्रकारे आपल्याला मोठाच मोठा असा स्कार्फ घ्यायचा आहे. तर हा स्कार्फ जो आहे तो मी डीमार्टमध्ये घेतला होता. फक्त 50 रुपयाचा स्कार्फ आहे आणि बघा किती सारा मोठा आहे. आणि अशा प्रकारचे स्कार्फ ना मला खूप आवडतात. लाईट वेटही असतं आणि आपण ज्या वेळेला पॅकिंग करतो ना आपल्याला जास्त असं आतमध्ये गुदमरल्यासारखंही होत नाही आणि लुकिंगही छान येते. हे वेअर केल्यानंतर हे आपण ज्या वेळेला पॅकिंग करतो ना याच्या तिथं आपला म्हणजे एक लुकही छान येतो. त्यामुळे मी अशाच प्रकारचे स्कार्फचे ते घेत असते. आता मी दाखवते तुम्हाला अशा प्रकारे आपल्याला स्कार्फ घ्यायचा आहे. आणि स्कार्फची एक साईड जी ती आपल्याला ह्या बाजूनी हे बघा अशी घ्यायची आहे. पूर्ण स्कार्फ इकडे जास्त आहे आणि इकडे कमी. तर आपल्याला अशा पद्धतीने स्कार्फ डोक्यावरती ठेवून घ्यायचा आहे. पाहिजे असेल तर तुम्ही डबल पण करू शकता, पण मी तुम्हाला एकदम छान अशी एक वेगळ्या प्रकारची पॅकिंग कशी करते मी ते दाखवणार आहे. तर हे बघा इकडनं मी छोटंसं घेतलंय आणि इकडं एवढा मोठा स्कार्फ आहे. तर इथे आपल्याला ह्या साईडने छोटा घेतलेला आहे ना, इकडं व्यवस्थित एवढाच घ्यायचा आहे आणि कानामागे स्कार्फ व्यवस्थित पॅक करायचा आहे. अशा पद्धतीने पॅक करायचंय. व्यवस्थित आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने पॅकिंग करून घ्यायची. एकदम टाईट फिट असे इथे. ह्या वेळेलाच आपल्याला काय पॅकिंग करायचे म्हणजे पॅक करायचे कसे केस वगैरे, म्हणजे केस तर आपले व्यवस्थित राहत्या. इथे असं फुगा आल्यावानी किंवा असं बाहेर स्कार्फ आल्यावानी असं राहिलं नाही पाहिजे. तर व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने स्कार्फ जो येतो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्यानंतर ही साईड जी आहे ज्या बाजूने आपण जास्त स्कार्फ सोडलेला आहे ना त्या साईड मी ही साईड घ्यायची. आपल्याला ही जी आपण इथनं घेतलेली आहे ना हीच साईड घ्यायची आणि ही अशी पकडायची अशी. आणि ही साईड आपल्याला इथे चेहऱ्यावरती अशा पद्धतीने बांधून घ्यायची आणि मागे आपल्याला इथे अशी गाठ मारून घ्यायची. सैलसर गाठ मारायची, आपल्याला जास्त पॅक गाठ मारायची नाहीये. आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पॅकिंग करून घ्यायची. बघू शकता तुम्ही अजिबात कुठे फुगलेलं किंवा काय असं दिसत नाही. आता यात अजून काय ट्विस्ट करायचं ते मी तुम्हाला सांगते. असं पॅकिंग केलं की आपल्याला ही जी बाजू आहे ना ही अशी इकडनं अशी मोकळी करायची आणि त्यानंतर ती मागवून असं घेऊन असं करायचे. हे बघा पूर्ण आपली पॅकिंग होते. अशा पद्धतीने आपण स्कार्फ जो येतो बांधला तर पूर्ण आपली इथपर्यंत बॉडी जी ती कव्हर होते. इथपर्यंत ऊन लागत नाही, आपण स्लीवलेस जरी घातलेला असेल तरी. आणि व्यवस्थित आपली पॅकिंग होते आणि इथे बघू शकता तुम्ही, मी स्लो मोशन मध्ये दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला स्कार्फ जो येतो पॅक करायचा आहे, बांधायचा अशा पद्धतीने पॅकिंग करायची. अजिबात ऊन लागत नाही. आपण उन्हातनं गेलो जरी ना असं सावलीमध्ये तर एकदम फ्रेश वाटतं आपल्याला. तुम्ही पाहिजे असेल तर कॉटनचा स्कार्फ घेतला तर अजूनच चांगला. यावर आपल्याला आपल्या पर्समध्ये उन्हाळ्यामध्ये जे ते सनग्लासेस सुद्धा घ्यायचे. तर माझे पर्समधनं मी पुढं नेऊन ठेवलेले, त्यामुळे पर्समध्ये आता मला दाखवता नाही आले. ते मी घेऊन येते मग तुम्हाला दाखवते आपण स्कार्फ लावल्यानंतर सनग्लासेस जे ते कसे वेअर करायचे. तर हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी माझे सनग्लासेस जे ते ह्या अशावाले पाऊचमध्ये असतात, फोल्डिंगवाले आहे. पर्समध्ये ठेवण्याचे माझे हे वेगळे सनग्लासेस आहेत. अरे बघा असं हे पाऊच येतं याचंच, यातच आलेले आहे हे सनग्लासेस. हे ओपन करायचं आणि हे हा आपला चष्मा काढायचा आहे. हे अशा पद्धतीने ओपन करायचं आहे. पूर्ण फोल्डेबल असे हे सनग्लासेस आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे ना याच्या आतनं चष्म्याचे जे दांडे आहेत ना त्या टाकायच्या आहे. आणि मग हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण इतकं पॅकिंग होऊन आणि मग बाहेर पडायचं आहे. तर हे अशा पद्धतीने मी
पैकिंग करत असते आणि आई होप तुम्हाला हा आजचा इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करून लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर आता मी बाहेर चाललेले आहे तर बाहेरही तुम्हाला घेऊन जाते, त्यानंतर मग आपण थोड्याशा एक दोन तीन क्लिपा मी तुमच्यासोबत शेअर करते, काय आणलं तेही तुम्हाला दाखवते आणि मग व्हिडिओचा एंड करूया. तर ही जी पॅकिंग करण्याची पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका.